नमस्कार। अच्छा, पत्रकार परिषदेच्या या बैठकीपासून बसणारे सर्व पत्रकार प्रतिनिधींचं शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मी स्वागत करतो। आदरणीय पंधराताई चव्हाण, या अवघ्या काही वेळातच पोहोचायच्या अगोदर एक विषयाच्या संदर्भामध्ये शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आमचा जो आक्षेप आहे तो आक्षेप मी आपल्या समोर मांडत आहे। G20च्या निमित्ताने पुण्यासहित महाराष्ट्रात जी शिष्टमंडळ येत आहेत, विविध देशांचे प्रतिनिधी येत आहेत, त्यांचं मी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो। G20चे प्रतिनिधी येण्याच्या पार्श्वभूमीवर जे कार्यक्रम किंवा ज्या संदर्भातली कामांची सुरुवात आहे त्याबद्दलही आमच्या मनात दुमत नाही, कारण की पुणे हे आशिया खंडातलं सर्वात झपाट्याने विकसित होणारं शहर आहे। या शहरामध्ये विविध देशातले प्रतिनिधी, मंत्री स्तरावरचे व्यक्ती येत आहेत, त्या अनुषंगाने हे शहर सज्ज असलं पाहिजे या बाबतीत आमच्या मनात कुठल्या प्रकारचं दुमत नाही। पण मागच्या 6 वर्षापूर्वी पुणे शहरातल्या नागरिकांनी 2 वेळा आमदार केला, 2 वेळा खासदार केला आणि 2017च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला निर्विवाद बहुमत दिलं। आकडेवारीच्या हिशोबाने साधारणतः 40,000 कोटीचं बजेट ज्या भाजपच्या ताब्यात होत त्या भाजपनी या शहरामध्ये काय दिवे लावले हे आता G20च्या तयारीच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने दिसून आलं। आज या G20च्या तयारी करता किंवा एकूणच शहराच्या रंगरंगोटी करता एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने 50 कोटीचा निधी हा पुणे महानगरपालिकेला पाठवलेला आहे। पण मुळात ज्या महानगरपालिकेची बजेटची एकूणच आकडेवारी ही 10,000 कोटी प्लस आहे, त्या महानगरपालिकेचा एकूणच आपल्या या सगळ्या बैठकीच्या निमित्ताने मोदी सरकारचा चेहरा उजळून टाकण्याकरता 50 कोटीची अपुरी निधीची नका सोय करणे हे निश्चित पुणेकरांच्या तोंडाला पान पुसण्यासारखं आहे, त्याचबरोबर निश्चित पुणेकरांची हेटाळणी करण्यासारखं आहे असं माझं स्पष्ट मत आहे। कारण की ज्या महानगरपालिकेचं ऍसेट मोठं आहे, ज्या महानगरपालिकेचं वार्षिक बजेट 10,000 कोटी आहे, त्यांना 50 कोटी देऊन या ठिकाणी कुठेतरी शहर वापरून घेतलं जातं असा आमचा आक्षेप आहे। आता उद्या सकाळपासून आम्ही साधारणतः महिनाभर G20च्या निमित्ताने ज्या गोष्टी खोट्या केल्या, चुकीच्या केल्या त्याचा पर्दाफाश करणार आहोत। शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही उद्यापासून लाईव्ह येणार आहोत, त्या प्रत्येक ठिकाणावर जाणार आहोत ज्या ठिकाणी चुकीची रंगरंगोटी केलेली आहे। विमानतळाच्या रस्त्यावर पडदे लावायला लागतात हे या शहराचं दुर्दैव आहे। कुठल्याही शहराच्या विमानतळामध्ये या ठिकाणी आदरणीय वदंत यांना त्यांचं स्वागत आहे, कुठल्याही शहरामध्ये एखादं विमानतळ असतं त्या विमानतळाच्या दरवाजात पडदे लावून आपलं अपयश झाकणं हे खरंच या कुठल्याही शहरासाठी नामुष्कीजनक असतं। खूप साऱ्या फुटपाथवर या ठिकाणी दुरुस्ती न करता रंगरंगोटी केलेली आहे। मी आज सकाळी शंकरशेट रोडवरच्या फ्लायओव्हरवरून आलो, त्या ठिकाणी चेंबलेले किंवा जुने मधल्या काळामध्ये ऍक्सिडेंट होऊन जे पोल नादुरुस्त झालेत, वाकलेले आहेत, त्यांना पेंट मारून या ठिकाणी आपलं अपयश झाकण्याचं कामकाज आहे। या ठिकाणी G20च्या नावाखाली काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने फुटपाथ करून या ठिकाणी चौक अरुंद केलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या निश्चितच या शहरामध्ये भाजपने मागच्या 5 वर्षात काय दिवे लावले ते अपयश झाकण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीसांनी केलेली ही रंगरंगोटी असा आमचा थेट आक्षेप आहे। आणि म्हणून शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्यापासून त्या सगळ्या ठिकाणावर पुढचे 30 दिवस लाईव्ह येणार आहे, या भाजपचा पर्दाफाश करणार आहे। कारण की आज महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक म्हणून विक्रम कुमारजी हे कुठेतरी भाजपची पाठराखण करतायत, त्यांचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करतात असा आमचा थेट आरोप आहे। आणि या संदर्भामध्ये आयुक्तांनी खरी वस्तुस्थिती शहरातल्या आणि राज्यात, देशात आणि परदेशातून जे G20चे प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर नका या ठिकाणी ठेवण्याची गरज होती। कारण की या ठिकाणी जर शहर बिघडलेलं आहे तर त्यासाठी जास्तीच्या निधीची आवश्यकता होती, ती माननीय विक्रम कुमारजी यांनी राज्य शासनाकडे मागायची होती। त्या संदर्भामध्ये मागच्या महिनाभरामध्ये युद्ध पातळीवर त्या सगळ्या दुरुस्ती करायला हव्या होत्या। पण ज्या ज्या ठिकाणावरून G20चे प्रतिनिधी जात आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचे पडदे लावणे, एखादा नका फुटपाथ किंवा एखादा पूल
नादुरुस्त असताना त्याच्यावर चुकीची रंगरंगोटी करून ते झाकण्याचा प्रयत्न करणे, हे एकूणच हे शहर जे आशा खंडात सगळ्यात वेगाने विकसित होणारे शहर आहे, त्या शहराचं भाजपने वाटोळं कसं केलं होतं ते पाप आम्ही लपवतोय अशा प्रकारचा हा केवीन वाला प्रयत्न आहे। त्याच्यामुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा उद्यापासून पर्दाफाश करेल हे सांगण्यासाठीच मी या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्या समोर आलो। मला खात्री की आपण सुद्धा उद्यापासूनच्या या मोहिमेमध्ये पुन्हा एकदा सांगतो G20 पुणे शहरात स्वागत आहे। G20 चे प्रतिनिधी या शहरात येतात त्याचा आम्हाला अभिमान आहे। शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विकासाच्या मध्ये आणि या राज्याचं या देशाचं एकूणच चित्र परदेशात जाण्यामध्ये कुठेही कमीपणा येईल हे नका अशा प्रकारची संकुचित वृत्ती बाळगणारा हा पक्ष नाही। पण जे चुकीचं चाललंय ते चुकीचं जगासमोर यावं ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नक्की असेल। धन्यवाद। If you like the video, do like, comment, share, and subscribe.